Hello student, I will teach you in this video 4 standard math subject and 5th multiplication part 1 and use LATIC method. आपल्याला पहा मल्टीप्लिकेशन शिकायचं आहे पण ते मल्टीप्लिकेशन कशा प्रकारे शिकायचं आहे तर लॅटिक मेथडने शिकायचं आहे आपल्याला. मग लॅटिक मेथड म्हणजे काय तर ही एकदम इजी पद्धतीची इजी स्वरूपाची आहे आणि कशा प्रकारे आपण हे मल्टीप्लिकेशन करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया. से फर्स्ट काय आहे क्वेश्चन. मल्टीप्लाय 15 बाय 6. मल्टीप्लाय 15 बाय 6 आणि काय करायचं आहे आपल्याला लॅटिक मेथडने हे सॉल्व करायचं आहे. यामध्ये पहा 15 मग आपण या अगोदर मल्टीप्लिकेशन अशा प्रकारे सॉल्व करायचं शिकलेलो आहोत 15 × 6. परंतु पहा या लॅटिक मेथडमध्ये इथे पहा काय केलेलं आहे हे जे 15 आहे या 15 मध्ये आपण 15 means 10 + 5 म्हणजेच हे 10 आणि हे युनिटचे 5 म्हणजेच किती झाले 15 आणि ते आपण अशा प्रकारे या दोन कॉलममध्ये राईट करणार आहोत. आणि यामध्ये पहा हे 10 आणि इथे 15 म्हणजेच हा युनिटचा कॉलम झाला आणि हा 10 चा कॉलम झाला. त्यामध्ये आपण हे 15 इथे मल्टीप्लाय साईन करायचं आहे आणि ज्या नंबरने आपल्याला मल्टीप्लाय करायचा आहे तो नंबर आपण या दोन्हींच्या या साईडला पुढच्या साईडला राईट करायचा आहे. आणि हे जे दोन कॉलम आहेत हे दोन कॉलम आपण ह्याचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर राईट करायचे आन्सर आहे. मग पहा आपण या 6 ने फर्स्ट या 5 ला 6 ने या 5 ला मल्टीप्लाय करायचं आहे. मग 6 × 5 6 × 5 6 × 5 = 13 हाऊ मेनी 6 × 5 = 13. देन आता फर्स्ट आपण जेव्हा ॲडिशन करतो सबट्रॅक्शन करतो मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी आपण काय करत असतो युनिटकडून ती प्रोसेस करत असतो. मग इथेही त्याच प्रकारे करायचं आहे. 6 × 5 झाल्यानंतर आता 6 ने 10 ला मल्टीप्लाय करायचं आहे. मग पहा 6 आता हा जो 0 आहे हा 0 आपण पहिल्यांदा इथे राईट करून घ्यायचा आहे. कुठल्याही पहा कुठलाही नंबर असेल 0 असेल 200 असेल 300 असेल 3000 असेल म्हणजेच एखाद्या नंबरच्या पुढे किती 0 असतील तर त्याचे मल्टिप्लिकेशन अगदी इझी स्वरूपात कसे आहे हे एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यावर मी सांगते. त्यानंतर पहा हा 0 आपण इथे राईट करून घेतला त्यानंतर हा या 6 ने आपण मग 1 ला मल्टिप्लाय करायचा आहे. 6 × 1 = 6 म्हणजेच 6 × 10 = 60 अशा प्रकारे पहा 60 and 30 हे आन्सर इथे आलेलं आहे. मग आपण हे जे दोन कॉलम्स आहेत या दोन कॉलमची ॲडिशन करायची आहे. मग ती ॲडिशन पहा एका साईडला ते नंबर 60 + 30 2 × 0 = 6 + 3 = 9 म्हणजेच पहा या ठिकाणी काय होणार आहे 15 × 5 म्हणजेच 15 × 5 = त्याचं आन्सर किती येणार आहे तर 90 हे आन्सर येणार आहे. त्याचं आन्सर जे आहे 90 येणार आहे. म्हणजेच या ज्या ही जी मेथड आहे एवढी या मेथडला लॅटिक मेथड असं म्हणतात. हे 0 आहे या 0 जेव्हा नंबर असतील तेव्हा मल्टिप्लिकेशन एकदम इझी प्रकारे कसं करायचं आहे पहा. आपण सपोज हा क्वेश्चन घेतला 60 × 5 तर फर्स्ट काय करायचं आपण हा जो 0 आहे तो 0 युनिट प्लेसमध्ये राईट करून घ्यायचा. कुठे युनिट प्लेसमध्ये हा 0 राईट करायचा. त्यानंतर राहिले कोणते नंबर 5 and 6 हे दोन नंबर राहिले. मग
ह्या नंबरने आपण सिक्सला मल्टीप्लाय करायचं. फाय सिक्स जा 30 आणि तो 30 आपण या झिरोच्या पुढे राईट करायचा. पहा म्हणजे तुम्हाला हे परत झिरो करा हे करा असं करण्यापेक्षा हा झिरो पहिल्यांदा आपण इथे राईट करून घ्यायचा आणि राहिलेले हे जे नंबर आहेत त्या नंबरची मल्टिप्लिकेशन करून त्याच्या पुढे आपण राईट करायचं आहे. त्यानंतर आता पहा हे 2 डिजिट नंबर आहेत. या 2 डिजिट नंबरमध्ये हे 2 झिरो आहेत. पहा आता इकडे पण आहे इकडे पण आहे. मग आपण हे झिरोसुद्धा काय करणार आहोत, आता इथे युनिट मध्ये आणि 10 कॉलममध्ये दोन्हीही कॉलममध्ये आपण इथे झिरो राईट हे दोन्ही झिरो आपण या ठिकाणी राईट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर रिमेन म्हणजेच राहिलेले कोणते नंबर झाले, 3 आणि 2 हे दोनच नंबर राहिले. मग 2 3 6 म्हणजेच 30 × 20 मल्टिप्लिकेशन 600 येणार आहे. त्यानंतर आता इथे पहा याच प्रकारे हे जे 2 झिरो आहे ते 2 झिरो पहिल्यांदा आपण इथे राईट करायचे. त्यानंतर 3 × 9 किंवा 9 × 3 काही केलं तरी सेम आन्सर येणार आहे. म्हणजेच 3 9 = 27 म्हणजेच पहा या ठिकाणी 2700 आन्सर आलेलं आहे. त्यानंतर आता पहा 3 या ठिकाणी 3 झिरो आलेले आहेत. 3 झिरो आल्यानंतर आता पहा हे 3 झिरो मग काय करायचे आपण, ह्या आहे असे हे 1 2 & 3 इथे 2 झिरो 3 झिरो आपण राईट करायचे आहेत. 1 2 & 3 आता कोणते नंबर राहिले, 4 & 1 हे 2 नंबर राहिले. म्हणजेच 4 × 1 = 4 4000 ह्याचं आन्सर जे आलेलं आहे ते 4000. अशा प्रकारे आपण झिरोने जेव्हा मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा अशा एकदम इझी जी मेथड आहे त्या इझी मेथडने आपण अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. फर्स्ट आपण झिरो राईट करणार आहोत आणि राहिलेले जे नंबर्स आहेत त्या नंबरचे मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग मध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, देअर आर 25 ट्रीज इन अ रो. हाऊ मेनी ट्रीज देअर आर इन अ 13 रोज. मीन्स पहा रो आहेत कॉलम आणि रो, त्याप्रकारे हे जे रो आहेत तर एका रो मध्ये 25 ट्रीज आहेत. एका रो मध्ये 25 ट्रीज आहेत. त्यानंतर 13 रोज आहेत. रो हे 13 आहेत आणि 1 रो मध्ये 25 ट्रीज. मग टोटल रो टोटल ट्रीज किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग आता मग आपल्याला 25 & 13 मग हे 25 + 5 = 25 & 13 मीन्स 10 + 3 = 13 आपल्याला मग ह्याची मल्टिप्लिकेशन करायची आहे. मग आता पहा त्यासाठी आपण 3 कॉलम्स करून घेणार आहोत. हे जे आहे 25 ते फर्स्ट आपण इथे राईट करणार आहोत 20 & 5 इथे. त्यानंतर हा जो 13 आहे ते रो मध्ये करणार नाही आहोत तर कॉलम मध्ये आपण 10 आणि हा 3 इथे राईट करणार आहोत. मग पहा फर्स्ट आपण या 10 ने 5 ला मल्टीप्लाय करायचं आहे. 10 ने 5 ला मल्टीप्लाय करायचं. लक्षात ठेवायचं की हा नेहमी वरचा नंबर जो आहे तो घ्यायचा आणि युनिट कडून आपण मल्टिप्लिकेशन करत जायचं. मग आपण या अगोदर तुम्हाला सांगितलं की झिरोचा नंबर जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचा असेल तेव्हा हा झिरो जो आहे तो आपण या ठिकाणी राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा 1 राहिला. 1 × 5 = 5 झाले 10 × 5 म्हणजे 10 × 5 = 15. त्यानंतर आपण 10 ने 20 ला मल्टिप्लाय करणार आहोत. मग आपण पहा इथे 2
20 आहे ते 20 इथे राईट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर 12 जा किंवा 21 जा 2 अशा प्रकारे आपण आता 3 ने करणार आहोत 35 जा 15 एंड हा 0 जो आहे तो इथे राईट करून घ्यायचा 32 जा 32 जा 6 मग 10 ने मल्टीप्लाई केले 25 ला तेव्हा 50 एंड 200 आले आणि 3 ने केले तेव्हा 60 एंड 15 आले मग या सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे मग आपण ऍडिशन कशी करणार आहोत पहा या ठिकाणी फर्स्ट 200 त्यानंतर 50 पा जेव्हा तुम्ही असे हे नंबर राईट करून घेत असता त्यावेळी हे नंबर राईट करताना हा युनिट 10 100 1000 याच्या खालीच राईट करायचं कारण तुम्ही जेव्हा राईट करताना जर हा 50 तुम्ही असा राईट केला तर यामध्ये तुम्ही ऍडिशन करताना चुकीचं ऍडिशन करणार आहात म्हणून 50 म्हटल्यावर 0 हा युनिट प्लेस मध्ये आणि 5 हा 10 प्लेस मध्ये त्यानंतर आता या ठिकाणी 60 आणि 15 60 सुद्धा कुठे राईट करायचं आहे पहा त्यानंतर 15 म्हणजे या ठिकाणी पहा 100 च्या कॉलम मध्ये फक्त 2 आहे हे सगळे 10 आणि युनिट च्या कॉलम मध्ये आहेत आता पहा 5 या ठिकाणी 0 प्लस 5 राहणार आहे त्यानंतर 5 प्लस 6 11 प्लस 1 12 कॅरी ओव्हर 1 2 प्लस 1 3 म्हणजे याचं आंसर किती आलेलं आहे 325 हे आंसर आलेलं आहे 325 डुप्लिकेशन पार्ट 1 मधील आपण अजून एक पार्ट करणार आहोत तो म्हणजे पार्ट 2 त्यामध्ये आपण अजून एक्झाम्पल पाहणार आहोत.